राज्याच्या वतीनं पालशेतची विहीर या संपूर्ण संघाचं इथं अभिनंदन होत आहे. हिराबाई पेडणेकर हे आद्य स्त्री नाट्यकर्ती यांच्या जीवनावरील हे नाटक सादर झालं आणि आज संपूर्ण महाराष्ट्रातून ह्या नाटकाला मागणी येत आहे. अनेक प्रयोगासाठी संपर्क होत आहे आणि त्याचवेळी नाट्यस्पर्धेचा निकाल जाहीर झाला आणि ह्या निकालानं ह्या नाटकाला अजून उभारी दिली. खरं म्हणजे हा गोवेकरांसाठी एक मानाचा तुरा आहे. ज्याने रुद्रेश्वर स्वस्ता ही नाटकामध्ये अग्रेसर आहे, त्याचप्रमाणे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ज्यांनी एक भरारी घेतलेली आहे. आज कला आणि सांस्कृतिक संचालनालयाचे मंत्री आहे नात्यानं या सर्व कलाकारांचं मी अभिनंदन करतोय. त्याचप्रमाणे पडद्यामागील कलाकार ज्याने ही कलाकृती नाट्यपुष्प जे आहे ते फुलवण्यासाठी आज प्रत्येकाचं सहकार्य हे खूप महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत टीम वर्क जोपर्यंत सगळे कलाकार करत नाही तोपर्यंत आपल्याला निकाल चांगला निकाल आपल्याला मिळू शकत नाही. आणि म्हणूनच गेली कित्येक वर्ष मी बघतो आहोत की रुद्रेश्वर पणजी ह्या संस्थेने आगळं वेगळं नाटक हाताळण्याची क्षमता आणि ते एक नवा प्रयोग सातत्याने करत असतात.